त्यामुळं यंदासुद्धा लोकसभेचे उमेदवारून ते उभे आहेत. अनेक गोष्टींमुळं ते चर्चेत होते, युती आघाडी कुणासोबत जाणार कुणासोबत नाही जाणार या सगळ्या गोष्टींमुळं त्यांचा भावसुद्धा वाढला होता राजकारणामध्ये आणि त्यांना महत्त्व आलं होतं. आज त्यांच्यासाठीच मतदान या ठिकाणी होत आहे लोकसभेचे उमेदवार. दादा कसं वातावरण ते तुम्ही सांगायचं आहे लोकांना वातावरण कसं, मी काय सांगणार. तर तुम्ही प्रचार केलात लोकांपर्यंत. मी तर नेहमीच सांगणार चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे, मी जिंकणार मी जिंकणार असा सगळा उमेदवार म्हणत असतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रेस होऊन लोकांना सांगायचं असतं काय परिस्थिती आहे काय. तर तुम्हाला MIM ने आपला उमेदवार देण्याचं टाळलं, OBC ने डायरेक्ट तुम्हाला पाठिंबा दिला, मनोज जरांगे पाटलांची तुमचे फार जिवाळ्याचे संबंध आहेत, याचा काय फायदा तोटा. जोपर्यंत मतपेट्या ओपन होणार नाही तोपर्यंत त्याच्यावरती कॉमेंट करणं हे नाही म्हणते. मतपेट्या आल्यानंतर त्याच्यावरती कॉमेंट करेन. प्रचारादरम्यान काय अंदाज येतोच ते प्रत्येक उमेदवार म्हणतो मी जिंकणार आहे, कोण म्हणणार आहे मी हारणार आहे, कोणीच उमेदवार म्हणत नाही मी हारणार आहे म्हणून. पण आभय पाटील आणि धोत्रे यांच्यामुळं मतांचं डिवायडेशन होऊ शकतं दोघांच्या एक काय. दोघांमध्ये मतदान डिवाईड होणार आहे, याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस जी मतं संजय धोत्रे यांना पडली होती ती काँग्रेसची मतं आणि BJP ची मतं अशी असं मतदार तो होता. त्याच्यामुळे आता काँग्रेसचा उमेदवार आहे, तेव्हा काँग्रेसचा जो नॉन मुस्लिम मतदार आहे तो अभय पाटलांकडे वळणार. त्याच्यामुळे त्या मतदारामध्ये बरेच ज्याला आपल्याला म्हणता येईल की कमतरता आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुस्लिम उमेदवार नसल्यामुळं तुमचं थोडंसं पाठ जाऊ कदाचित येस कदाचित नाही. काय म्हणाल तुमची तक्रार काय आहे नेमकी जाहिरातीवरून तुम्ही तक्रार करणार. असं आहे की 48 तास म्हणजे 24 तारखेला 24 तारखेला 5 वाजता प्रचार बंद होतो, ऑल फॉर्मचा प्रचार बंद होतो, फक्त तुम्हाला तोंडी तोंडी प्रचार करता येतो. आजच्या वर्तमानपत्रामध्ये दोन्ही उमेदवार म्हणजे डॉक्टर अभय पाटील आणि अनुप धोत्रे या दोघांच्याही ॲडव्हर्टिजमेंट आहेत, बातम्या आहेत आणि प्रचाराचाच भाग झाला असं एकंदरीत दिसतंय. त्याच्यामुळे असणारा हा कायद्याचा उल्लंघन आहे की 48 तास अगोदर तुम्ही प्रचार करू शकत नाही हे कायद्याने बंधन आहे. तेव्हा कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे हे आता रिटर्निंग ऑफिसरनी स्वतःहून त्या ठिकाणी केलं पाहिजे. तक्रार करणार तुम्ही लेखी. हा तक्रार तर होईल, तक्रार होईलच निश्चितपणे. आता थोडंसं वेगळा प्रश्न विचारतो की युतीसाठी आघाडीमध्ये तुम्हाला जाण्यासाठी बरेच प्रयत्न झाले सगळ्या गोष्टी झाल्या पण नाही मला फक्त याच्यासाठी विचारायचं की त्याचं मागू वळून बघताना तुम्हाला असं वाटतंय का या प्रोसेसमधून की गेलो असतो किंवा नाही गेलो असतो. तर ते आत्ता तुम्ही असं जर म्हणालात तर मी असं म्हणेन की महाविकास आघाडीमध्ये न जाता आम्ही प्रचंड मोठं गेन केलं आणि ते म्हणजे की इथे आम्ही असणारा मेन ऑपोजिशन पार्टी म्हणून उभं राहिलो होतो आता. आणि दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की नुसतं मेन ऑपोजिशन पार्टी नाही तर 10 वर्षाचे भारतीय जनता पक्षाचा काळा इतिहास जो आहे तो सगळा आम्ही जनतेपुढे मांडू शकलो. मी आत्तापर्यंत असणारा एकच काळा इतिहास मांडला आणि तो म्हणजे की 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देण्यापर्यंत 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची स्थावर मालमत्ता 50 कोटीपेक्षा वरती आहे त्यांनी देश सोडला आणि नागरिकत्व सोडलं. म्हणजे जे भारतीय जनता पक्ष लोकांना असं म्हणते की आम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालेलो आहोत त्याच्यामध्ये असुरक्षित जो आहे तो हिंदूच आहे. 17 लाख कुटुंब आपण म्हटलं ×5 आपण असं धरलं तर लोकांनी हिशेब करावा की एवढी लोकं नागरिकत्व सोडून गेली ती आहेत. आणि ते 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर 4 महिने अगोदरचं
आता हा जो भाग आहे त्या भागाचं असणारं उत्तर नाही. आणि आम्ही असणारा प्रश्न विचारतो हिंदू महासभा किंवा बजरंग किंवा विश्व हिंदू परिषद किंवा संघाचे जे कार्यकर्ते त्यांना आम्ही असं तुम्ही कुठच्या तोंडाने मतं मागता हे पहिल्यांदा सांगा. जेव्हा इथला हिंदू असुरक्षित आहे आणि तो आणि तो देश सोडून चाललेला आहे तेव्हा तुम्ही कुठल्या मतं हे करताय. आणि मतदारांना आम्ही सुद्धा विचारतोय की धर्माचे एवढे वेडे होऊ नका, धर्माचे एवढे वेडे होऊ नका की देशालाच तुम्ही डुबवणार आहात म्हणून. दुसरा प्रश्न संविधान हा हा आता आहे. उद्यापासून मी असं दुसरे प्रश्न इथे मांडत बसणार आहे यांच्या काळ्या कर्तृती आता बाहेर काढणार आम्ही. संविधानाबद्दल सुद्धा एकीकडे मोदी म्हणतात की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही. दुसरीकडे त्यांचेच खासदार म्हणतात की 400 पार करा आम्ही संविधान बदलू. हे गव्हर्नमेंट पूर्णपणे ज्याला ग्राम्य भाषेत आणि रस्त्याच्या भाषेवरती म्हणायचं असेल तो खोटारडे सरकार आहे. हे दोन तोंडी साबा सरकार. एका तोंडाने आम्ही घटना बदलणार आणि दुसऱ्या बाजूने आम्ही बदलणार नाही हे आश्वासन नाही. आम्ही बदलणार नाही हे आश्वासन नाही तर त्यांचं असं आश्वासन आहे की सूर्यचंद्र हो असेपर्यंत ही घटना राहील. अरे पण प्रश्न तो नाही आहे, ते बदलली नाही तर तो राहील. तुम्ही बदलणार आहात की नाही याचा खुलासा मोदींनी करावा. आणि मोदी जोपर्यंत खुलासा करत नाही, मोहन भागवत जोपर्यंत खुलासा करत नाही तोपर्यंत त्यांची सेकंड रँक जी बोलते ते खरं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आता विधानसभेसाठी वेगळे गणित मांडले जातील का? कारण जरांगे पाटील तुमच्यासोबत जाणार हे जाहीरपणे सांगतात, तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहात. पण विधानसभेची बीजा आता लोकसभेच्या सगळ्या गणितामध्ये पेरली गेली सध्या पाण्यांदा जण आम्ही पेरली आहेत. आणि म्हणून आम्ही तुम्ही म्हणाल की आम्ही मेन ऑपोजिशन पक्ष या देशामध्ये उभा राहिलो आहोत. काय नवीन? एक सांगतो की शिवसेनेपेक्षा कदाचित आम्ही जास्ती मतं घेऊ. ते 22 जागा लढतात आहेत, किती ते जिंकतील माहीत नाही. आम्ही 40 जागा लढतो, आम्ही किती जिंकू आम्हाला माहीत नाही. पण मताच्या टक्केवारीमध्ये कदाचित आम्ही त्यांच्या पुढे राहू अशी परिस्थिती आहे. विधानसभेसाठी ते फायदे मताची टक्केवारी ही आमच्या नेहमीच फायदेशीर आहे. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी की शिवसेनेपेक्षा जास्त मतदान आम्ही घेऊ सदावा या ठिकाणी केले. कदाचित घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपचा काळा चिट्टा बाहेर काढू असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. लोकसभेचं आता जवळपास गणित संपत आलेलं आहे तर ही विधानसभेसाठीची तयारी आता सुरू झालेली. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अकोला. अकोलामध्ये